आपला टक्कर द्यायला बांबू सज्ज झालाय, गरज आहे आपल्या सपोर्टची. हाय, मी अधीश, एबी फिल्मी खबरी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 26 जानेवारीचा हा जो वीकेंड असतो हा सगळ्याच फिल्म मेकरचा खूप फेवरेट वीकेंड असतो. अनेक मोठे मोठे निर्माते याच दिवशी त्यांची फिल्म रिलीज करतात, जेणेकरून ह्या लाँग वीकेंडचा फायदा त्यांना होतो. आणि सध्या पठाणचा जो काही झंझावात येतो तो आपल्याला सगळ्यांना दिसतो आहे. ते इतक्या वर्षानंतर शाहरुखची फिल्म येते, अनेक अप्स अँड डाऊन्स नंतर ही फिल्म गेल्यानंतर अनेक प्रकारची त्याची ऍडव्हान्स बुकिंग रेकॉर्ड आपण सगळ्यांनी बघितले. पण ह्या सगळ्या झंझावाता पुढे एक जी मराठी फिल्म जी घट्ट पायावर उभी आहे ती म्हणजे बांबू. येस, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि संतोष खेर यांनी प्रोड्यूस केलेली ही फिल्म, ज्याच्यामध्ये पार्थ भालेराव असेल, अभिनय बेर्डे असतील, किंवा शिवाजी साटम असेल, समीर चौगुले असेल, असे एक से बढकर एक विनोद वीर आपल्याला हसवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या फिल्मची टॅगलाईन सुद्धा अतिशय फ्रेश, अतिशय तरुणांना भावणारी आहे की प्रेमामध्ये बांबू लागलेल्या सगळ्यांची ही गोष्ट आहे. सो आता पठाण की बांबू हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. कारण कसं आहे, हिंदी फिल्म एखाद्या वीकेंडला येणं आणि तिने रेकॉर्ड करणं ही तर एक नॉर्मल गोष्ट आहेच आहे, पण आपल्या मराठी सिनेमांनी पुढे येऊन इतकी चांगली कमाई करणं, इतकी चांगली फाईट देणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपण याच्या आधी अनेकदा बघितलं, जेव्हा जेव्हा कॉन्टेंटवाला मराठी सिनेमा आलेला आहे तेव्हा तेव्हा तो हिंदीवरती सुद्धा भारी पडलेला आहे. अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. सो मला असं वाटतं बांबू सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये जावी, पण गरज आहे तुमच्या माझ्या सपोर्टची. सो नक्की ही फिल्म बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला बांबू हा सिनेमा कसा वाटला. आणि हो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.